नमस्कार मंडळी. प्रेक्षणीय आणि पर्यटनस्थळी कुटुंबासोबत किंवा मित्रमंडळींसोबत जाऊन पर्यटनाचा आनंद आपण सारेचजण घेत असतो, पण अगदी एकट्याने प्रवास किंवा निव्वळ भटकंती करणारेही असतात, पण असे संख्येने कमीच असतात. असेच एकट्याने भटकंती करणारे दोन एकल भटके आम्हाला आज एका रानात गप्पा मारताना भेटले. त्यांच्या गप्पा आपण इथे ऐकणार आहोत. तर हे आहेत डॉक्टर रामदास महाजन आणि विवेक मराठे. गटागटांनी फिरणारी बरीच माणसं असतात, त्याच्यात त्यांना आनंद पण मिळतो. पण मी आणि माझे पुण्यातले काही मित्र असे आहेत की आम्ही बरेच वेळा एकटे पण फिरतो. म्हणजे त्याला साधन कुठलंही महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही सायकलनी फिरा, महामंडळाच्या एसटीनी फिरा, विमानाने फिरा, ट्रेननी फिरा, पण एकट्याने फिरण्यात काय आनंद असतो किंवा त्याच्यासाठी तुम्हाला काय मानसिक तयारी करावी लागते किंवा ते का फिरायचं, या विषयात आम्हाला आज गप्पा मारायच्या आहेत. माझ्यासोबत माझा मित्र आहे विवेक मराठे. तर आता तुम्ही आमच्या गप्पांचा आनंद घ्याल असं मला वाटतं आहे. काय बोला. आज आपण म्हणजे मी रामदासला म्हटलं की आज टेकडीवर गप्पा मारायला भेटू, जरा खिचडी वगैरे खाऊ, जरा शांतपणे झाडांमध्ये बसून काहीतरी बोलू. तर त्या बोलण्यामध्ये असं होतं, आजच्या गप्पा होते की आपण फिरलेलो एकट्याचे प्रवास, एकट्याची भटकंती. आता 26 जानेवारीला कोयना धरण प्रकल्पात एकट्याने 4 दिवस सायकल भटकंती केली. एकटाच गेलो होतो. आणि आता त्याच्या आधी चापेट धरण केलं, त्याच्या आधी आंबोली कर्नाटक केलं, असं काहीतरी चालू असतं. मध्ये रामदास भेटला होता तेव्हा तो म्हटला की मी कर्नाटकात जाऊन आलो, केरळला जाऊन आलो. त्याच्या आधी एकदा 2020 मध्ये तू कर्नाटकात गेला होता. बरोबर, इंदोरमध्ये. म्हणजे आमचे सायकलमधले जे गुरु आहेत अभ्यंकर काका, तर ते नेहमी एकटे फिरत असतात. म्हणजे ते वयवर्ष 75, तर ते एकटे फिरतात तर आपण का नाही फिरू शकत असं माझ्या सहज मनात आलं. आणि तेव्हापासून मी एकटा फिरायला लागलो. आणि सायकलवर एकटा फिरण्याचे बरेच, म्हणजे मला तरी खूप त्याच्यात आनंद मिळतो. इंदोर झालं, कर्नाटक 2 वेळा झालं, केरळ झालं. तू पण माझ्या मते गेल्या वर्षी मंगलोरपर्यंत पण गेला होता. आंबोली मंगलोर. तर तुला तेव्हा असं काय असा विशेष अनुभव किंवा असं लोकांना सांगावं असं वाटेल? मुळात ती भटकंती जी करायची होती त्याच्यात प्रत्येक वेळी असं असतं की आधी आपण आपलं घराच्या आसपासचा परिसर, मंदिरं, झाडं असं फिरून तयारी केली की मग आपल्याला जरा कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास येतो. म्हणून म्हटलं आता अनेक लोक असं एकटं फिरतात तर आपण एकदा जाऊन बघू. अडचणी तर येतात, पण त्याची सवय आता इतके वर्ष रॉक क्लाइम्बिंग ट्रेकिंग केल्यामुळे. पण तरीसुद्धा नव्या खेळात गेल्यामुळे पंक्चर, टायर, ट्युबा, ब्रेक, ॲक्सेल तुटणे, पॅडलची लफडी असं करावं लागतं. तो त्याचा विचार करून जावं लागतं. अपुरी तयारी केली तर अंगलट येतं. त्यामुळे 4 लोकांचे सल्ले घेतले आणि मग गेलो होतो. पण एकट्याने जायला मजा येते. मुळात कुठे तरी वाटेत खाणं पिणं राहणं हे सगळं आपापलं तुतूक असतं, तुम्ही तुमचं करा, त्याची मजा येते. आणि दोघं तिघं असलं की मुख्य समस्या अशी येते की सगळ्यांचं मन सांभाळायला लागतं ना. अच्छा. म्हणजे माझ्या मनात आलं मला हा माणूस आवडला तर मी त्याच्याशी गप्पा नाही मारू शकत. नाही. किंवा मला मोबाईलवर फोटो काढायची सवय आहे, आवड आहे, तर मला एखादं सीन जर आवडला तर तिथे मी त्या क्षणाला थांबून लगेच फोटो काढला मग पुढे गेलं. बरोबर. अगदी दोघं असतील तर जमू शकतं, पण दोघांपेक्षा जर खूप जण असले की मग आपल्यासाठी त्याचा अर्थ आहे का असं आपलं मनात. आणि माझा दुसरा विचार असा असतो की प्रत्येक वेळी माझ्या मनात येईल, तुझ्या मनात येईल, ते तुला 4 लोकांना विचारायचं असतं. म्हणजे आपण असे काही एकांडी लोक नाही होत. आपल्याला माणसं आवडतात, माणसं आपल्याबरोबर असावी असं वाटतं, पण माझ्या मनात आलं, तुझ्या मनात आलं की ते पूर्णत्वास न्यायची खात्री नसते. मग ते मनात
कुडकुड करत राहतं असं माझा अनुभव आहे की जाऊयात जाऊयात, तू म्हणशील तेव्हा जाऊयात, पण ते होत नाही. मला असं वाटतं की माझे मी सायकल घेतो, माझं दप्तर उचलतो आणि मी आपापलं निघून जातो, काय एस टी असेल, बस असेल, जीप असेल, कधी सायकल असेल. प्रवासाचं साधन हे फार माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही, त्यामुळे जे मिळेल ते घेऊन भटकंती करणं, नवं काहीतरी शोधणं आणि आपण आपल्याला काही नव्या पद्धतीने उमगतो आहे का याचा शोध घ्यायचा. मात्र सगळ्यांना मला नेहमी सांगायचं असतं की एकट्याने फिरायचं असेल तर एकट्याने फिरलेल्यांना भेटा. आता आपण काय सांगतो की ट्रेकिंग केलेल्या लोकांना भेटा, तर ते सगळे गटाने फिरणारे असतात. आपल्याला गटानेच फिरायचं आहे, पण कधीतरी असा किडा येईल, उर्मी येईल, तेव्हा पूर्ण तयारीनिशी जंगलात, रानात, रस्त्यावर, कुठल्याही वेगळ्या शहरात, तिथेही धोके असू शकतात, तिथे अडचणी असू शकतात, त्याची लोकांकडनं माहिती घ्या, पुस्तकं वाचा आणि मग मनमुरात भटका. म्हणजे आपल्या डोक्यात ते मागे कुठेतरी राहील की आपण हे जे काही शिकलो आहे, काही वाचलं आहे त्याचा आपल्याला आता प्रत्यय येतो आहे. बरोबर. आणि मुळात एकट्याने मी फिरून आनंद मिळवू शकतो ह्याचा विश्वास, आत्मविश्वास येणं महत्त्वाचं आहे. नाहीतर लोकांना असं वाटतं चार चौघं माझ्यासोबत आहे, एकटा पडलो मी, हां तरच मी मजा घेऊ शकेन, तर तसं नाही. मध्ये मी गेल्या वर्षी असा चान्स घेतला, माझी धाकटी मुलगी एका ह्याला जाणार होती ट्रेकला, ऋषिकेशच्या पुढे त्या वायाच्या आहे बरोबर, तर मी तिला सोडायच्या निमित्ताने मी ऋषिकेशपर्यंत गेलो आणि मी तिथे जवळजवळ 8-10 दिवस तिथल्या लोकल बसेसनी एकटा फिरत होतो. बरोबर. बरं, तिथे पण मनात आलं आहे तिकीट जरी काढलेलं असलं ही जागा आवडली, उतरा खाली. बरोबर. हे जर माझ्यासोबत आणखीन दोघं तिघं जर असते तर ते मला शक्य झालं नसतं, किंवा एखादी ही दिसली तुला आणि तुला तिथे जावं असं वाटलं आणि आज शक्य नसलं तर मी तिथे राहीन, मी उद्या जाईन. बरोबर. पण ग्रुप असला की ते होत नाही, कारण तुम्हाला ते सगळं त्यांचं टाइम टेबल सगळ्यांचं सांभाळलं. तर मी मध्ये सायकलिंग करत होतो तेव्हा मला पहिला अनुभव सायकलिंगमधला, आता आपण आधी बोलू मग ट्रेकचं पण बोलू किंवा गिरीभ्रमणातलं बोलू, त्या तुमच्यामुळे मला जेव्हा सायकलिंगचा छंद लागला तेव्हा ते असं व्हायचं की मोठमोठी शहरं, मोठमोठी गावं हीच आपण फिरतो आहे. तर मगाशी मी जो मुद्दा तुला सांगितला की तुझं घर, तुझ्या आसपासचा परिसर हा काय नाही आपण फिरत आहे एकट्याने, मग मोठं तू काहीतरी करायला धा, म्हणजे आपण सराव ज्याला सारखा अधोरेखित करतो की सराव महत्त्वाचा, तो एकट्याने राहायचा पण सराव पाहिजे. तुझं सायकलिंग किंवा तुझं भटकंती गटात झाली असेल तरी तुला एकटं 12 तास, एकटं 24 तास, 10 दिवस राहायला सरावला पाहिजे वेगळी. तर मी काय केलं, चापेट धरण एक वेल्ल्याजवळ आहे त्याच्यात एकटं जाऊन बघितलं काय होतं आणि मला ते माझं सगळं गणित जमलं. त्याच्यात अडचणी अशा होत्या की चापेट धरणाला तिकडे नदीचा उगम आहे, त्याला पूल नाही आहे, मला होडी घ्यावी लागली, 4 लोकांशी बोलावं लागलं, त्यांनी सांगितलं कुठे जाऊन उभं राहिलात की तो कुकारा ऐकू येईल, तुम्ही मारलेली हाक समोरच्या तीरावर पोचली पाहिजे. तेव्हा शिट्टी होती माझ्याकडे, मी 4-5 वेळा खणखणीत शिट्ट्या वाजवल्यावर त्यांनी हात दाखवला, पंचा हलवला आणि त्यांनी सांगितलं मी येतो. पण तुमच्याकडे अशा बारीक सारीक जी आपण मग अशी तयारी म्हटली त्याच्यात शिट्टीसारखी गोष्टी आहे, तू ओरडू शकत नाहीस कारण धरणावर लाटांनी खूप आवाज येतो, हवा फिरत असते. तर ते केलं, पाण्याभोवती गोल फिरलो आणि पाण्याभोवती गोल फिरून वेल्ल्यात एका मित्राच्या बंगल्यावर मुक्काम केला. पण मनात भीती असं नसते, पण आपण एक सजग असतो की काय होणार आहे, काय होणार आहे, काय करायचं, वाटेत खायला प्यायला काय मिळेल. तर मग त्या अनुषंगाने आपली खाण्यापिण्याची तयारी, तांत्रिक सायकलची तुम्हाला पक्की माहिती पाहिजे, कोणावर विसंबून राहायचं नसतं हे त्या एकल भटकंतीचं खरं वैशिष्ट्य आहे. आपण लोकांची मदत घेणार पण तू काही केलंस तर मी पुढे जाईन असं शक्य नाही. आत्ता मी ह्याला गेलो ना एर्नाकुलम, कोचीहून मुन्नार, तिथे वाटेत माझी सायकल पंक्चर झाली घाटाच्या जरा आधी, ते होता टाकू तिथे आला लगेच धावत, म्हणजे ती मदत घ्यायची का नाही घ्यायची असाच प्रश्न पडायची वेळ. अच्छा. पण आपल्याकडे सगळं सामान असतं, ते अति उत्साहात असतात ना, त्यांना पण असं वाटत असतं की आपण यांना काहीतरी मदत करू कधी भलतो भलतच, तर ते टाळायची. पण म्हणजे हे अनुभव हळूहळू एकट्याने गेल्यावर तुम्हाला घेता येतात, असं इथे बसून मी पुस्तकात लिहून सांगितलं नाही तू ह्या माणसाशी असा वाघ त्यामुळे असं नाही होऊ शकत ना, तो प्रत्यक्ष अनुभव तू तुझा घ्यायचा घेतला असतं.
तर सर तेव्हाच फिरताना मला एक म्हणजे एकटं फिरण्यातला मला सगळ्यात जो जास्ती फायदा जो वाटतो ना तो म्हणजे आपल्याला माणसांना भेटता येतं. बरोबर. म्हणजे समजा एखादा माणूस कोणी असेल, साधा टपरीवाला असेल. मध्ये मी आत्ता जेव्हा याला केरळात फिरू तेव्हा एक सुतार होते, सुतार त्यांनी छोटीशी त्यांची टपरी होती आणि त्याच्यासमोर त्यांनी त्यांचे बनवलेल्या हाताने बनवल्या घडवलेल्या वस्तू विकायला ठेवल्या होत्या. तर तिथे एक तर भाषेचा खूप समस्या होती, त्यांची बाई होत्या, बायको होती, ती काय माझ्याशी बोलायला पटकन तयार नाही झाली. पण माझं एकूण हे बघून तिला वाटलं की नवऱ्याला बोलावं म्हणून त्यांनी नवऱ्याला बोलावलं आणि मला त्यांनी त्यांचा सगळा वर्कशॉप दाखवला लाकडाचा त्यांच्या भाषेत त्यांच्या आणि तो तुला कळला असं मी म्हणतोय. हो पण कळला. पण म्हणजे अशा माणसांना भेटून जी मजा येते किंवा आनंद मिळतो ना तो तुम्ही एकटा असाल तरच शक्य आहे. कारण मला वेळेचं बंधन नव्हतं, मी माझ्या धोपट्या एका हॉटेलमध्ये टाकून ठेवल्या होत्या, त्यांना म्हटलं मी जाऊन येतो आणि मला हे त्यामुळे ते करता आलं. असं कोयनेच्या जलाशयाभोवती सायकल प्रदक्षिणा करायला आलो होतो. किती अंतर सायकलिंग करतोय त्याप्रमाणे मी मुक्कामावर कुठे पोहोचेन मला काही माहिती नाही. सोबत माझा स्टो, पातेलं, जेवणाखाण्याच्या वस्तू, अंथरूण पांघरूण असं सगळं गोळा करून मी चाललो आहे. कारण आपण एकटं काही करायला हल्ली घाबरतो, सारखं काहीतरी अपघात होतील, काहीतरी होईल, पडझड होईल, मोबाईलला कॉन्टॅक्ट नाही, अशा सगळ्या गोष्टीमुळे हे साहस असं कोणी करत नाही. आता याला कोणी वेडं साहस म्हटलं तरी आज इतके वर्षाचा माझा आउटडोअरमधला भटकंतीतला जंगलातला रानावनातला डोंगरदऱ्यातला अनुभव मी माझ्या मनाने लक्षात घेता जे जे काय संकट येईल, जे काय घडामोडी होतील, तोडमोड होईल, त्याला मी माझ्या पद्धतीने सामोरं जाईन असा विश्वास असल्यामुळे मी हा प्रवास करतोय. मला आत्ता असं बोलताना जाणवतंय की आपण लहान मुलं किंवा विद्यार्थी दशेतली जी मुलं आहेत त्यांना पण असं सांगायला पाहिजे की या एकल भटकंतीमधनं तुम्ही हे आम्ही जे आत्ता बोलतोय ते समजा मोठं वाटत असेल की कुठे केरळ, कुठे मेघालय, कुठे चापेट धरण, एवढं आम्हाला आई वडील लांब सोडणार नाहीत, आमची इच्छा आहे करायची. पण त्याच्याऐवजी मी असं सांगेन, म्हणजे विशेषतः महिलांना पण सांगेन, मुलींना सांगेन की एकटं एकटं भटकणाऱ्या बायकर्स राण्या खूप असतात, एक्सप्लोअर करणारे लेह लडाखला जाणाऱ्या मुली खूप आहेत, त्या साहसी भटकंती करत असतात, त्यांचं बघून आपल्याला जावं असं वाटत असेल तर मी मगाशी सांगितलं तसं आपल्या घराच्या भोवती 5 किलोमीटरमध्ये 1-6 महिने नित्य नियमाने दर शनिवार रविवार फिरून बघा. कधी एखाद्या एसटीवर स्वारगेटला गेलात, शिवाजीनगरला गेलात, तुम्ही जिथे राहत असाल तिथली एक एसटी पकडा, त्याच्यावर ज्या प्लॅटफॉर्मवर उभं राहाल त्या प्लॅटफॉर्मवर एसटीत चढा, ती जी येईल त्या टोकाला जा, तिथे जे काय एक्सप्लोअर करायचं आहे ते तिथे जाऊन करा. असं प्रेक्षणीय स्थळांनाच भेटी द्यायचं अशा भटकंती नसतात, तुम्ही जाऊन ते प्रेक्षणीय करायचं असतं, तुम्हाला ते आवडायला पाहिजे, मग तुम्हाला हळूहळू सवय होईल. मग 1-2 दिवस यात्रेला जत्रेला जाऊन बघा की ज्याच्यात लोक पण आहेत आपल्याला सुरक्षित वाटेल, गावातली लोक आपल्याला खायला प्यायला घालू शकतात. पण मला एकट्याला पाहिजे तेव्हा बाहेर मला मग एकटीने भटकून एकटं एकटं जगायचा पण आनंद घेता आला पाहिजे, तर तेही करता येईल. गावाच्याच भोवती आपल्या सुरुवात करत 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 तुम्ही 2-5-10 दिवस अशा मोठ्या भटकंती करू शकता. आणि आपण एक सारखं असं म्हणतो की ते महिलांना भीती आहे, धोके आहेत, जे जे होणार असतं ते पुरुषांनाही होऊ शकतं, जे जे होणार असतं ते स्त्रियांना होऊ शकतं. आपण आपल्या मनात आणि आपलं डोकं, आपले विचार जागरूक ठेवले, आसपास सारखं सजग राहिलं तर सतर्क राहून आपल्याला भरपूर आनंद लुटता येतो, भरपूर प्रेम मिळवता येतं आणि आपण ज्याच्यासाठी फिरतो आहे तो लोकांशी संपर्क वाढतो, त्यांच्याकडनं 4 नव्या गोष्टी कळतात. तुम्ही जर का चांगलं वागत बोलत असाल तर लोकं म्हणतात आमच्याकडे राहा, उद्या मी तुम्हाला अजून एक छान लेणी दाखवतो, अजून एक झाड दाखवतो, काही दाखवू शकतील. पण तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रेक्षणीय स्थळं म्हणजेच तिथे जाऊन बघायचं असं नसतं. म्हणजे आत्ता आपण या टेकडीवर भेट बसून गप्पा मारतो आहे तर टेकडीवर मी तुला वर्षभर पुरेल एवढं फिरवू शकतो. झाडं माडं अक्ष बरोबर आहे, बरोबर. म्हणजे ठराविक एक गोष्टच बघायची आहे किंवा तेच सगळे करतायत म्हणून मला करायचे असं जर दृष्टिकोन ठेवला तर कधी बाहेरच पडायला नको, कारण ते आपल्याला जमेल असंच नाही ना. तू म्हणतोस तसं मी मुलींना पण सांगतो स्कूटर बाहेर काढून एकदा सिंहगडापर्यंत तरी जाऊन या, बरोबर जवळ आहे,
बघण्यासारखं आहे. एकदा गेलात की तुम्हाला आत्मविश्वास येईल आणि मग त्यातला खरा जो आनंद एकट्याचा तो तुम्ही घेऊ शकता. जाणीव माझी वेगळी झाली, विचार काही वेगळे झाले, असं जाणवतं का तू आधी जसा होता तसाच राहिलास? नाही, निश्चित फरक तर पडतो आणि एकट्याने फिरला तर खूपच फरक पडतो. कारण जेव्हा आपण चार पाच जण असतो तेव्हा आपली काळजी घेण्यासाठी आपलीच माणसं असतात, बारीक सारीक काय झालं नाही सोबत असते आणि आपल्याला एक तो मानसिक पाठिंबा असतो. एकटा जेव्हा आपण फिरतो तेव्हा आपल्याला हे नक्की माहिती असतं की आता काही जर घडलं तर त्याचं मानित आत्मनिर्भर. म्हणजे मी जेव्हा कर्नाटकात गेलो मी एक पंक्चर काढून घेतला, जस्ट नशिबाने माझ्या पंक्चरच्या दुकानाशीच तो झाला, त्यामुळे तिथे लगेच काढून घेतला आणि 1 किलोमीटर मी नसेल गेलो दुसरा पंक्चर झाला. दुपारचे 11-12 वाजले होते, काही कोणी तुला मदत करायला येऊ शकत नाही. अशा वेळी तो आपल्याला धडा मिळतो की तुझी मानसिक तयारी पाहिजे की आता ह्याचं काय जे आहे ते मीच लावणार आणि तुझ्या झोपतीत सगळी तयारी पाहिजे. तो हां, सहनशीलता वाढते माणसाची आणि निर्णयक्षमता वाढते, नक्कीच वाढते. म्हणजे पटकन कोणाला तरी निर्णय घ्यायचा असेल तर तो आपल्याला एकट्यालाच घ्यायला लागतो. पण आता तू हे जे काही निर्णय एकट्याने घेतलेस त्याचा तुला घरात समाजात म्हणजे माणसात राहताना उपयोग पडतो का? नक्कीच होत असेल. म्हणजे जर मला पुण्यात येऊन आता 8-10 वर्ष झालीत पण 50 माणसं माझ्या सोबत जर जोडली गेली आहेत तर ह्याचा अर्थ माझ्या वागण्या बोलण्यात काहीतरी फरक पडलेला असणार, जो लोकांशी मी नीट संपर्क सहजपणे करू शकतोय असं. कारण खूप माझे नातेवाईक पण म्हणतात की अरे तू एवढ्या कमी वेळात तुझे एवढे मित्र पुण्यात कसे काय झाले. त्याचं एक तुझ्या गावातला जसा होतास तसा आता नसशील पुण्यात आल्यावर एकल भटकंतीमधनं तुझा थोडा बदल झाला 100%. माणूस एकटा असतो वगैरे हे सगळं आपण वैचारिक आध्यात्मिक याच्यात जगात सगळ्यांना माहिती आहे. तू एकटाच असतोस, एकटाच जातो सगळं ते आणि किती गट गट म्हटलं तरी मला असं वाटतं की तू कायम 10 जणात सुद्धा सक्षम पाहिजेस. कारण तू काही सगळं जे करशील ते मी ते करून घेईन असं म्हणजे मला पटत नाही. कारण ते निर्भरच होत नाही, आत्मनिर्भर आणि आत्मनिर्भर असे दोघं आत्मनिर्भर चालले तर त्याची मोठ बांधता येते. पण उद्या तू हातपाय टाकलेस तर मी काय करायचं? तर मग मी म्हणणार की तू मला आणलं होतंस म्हणून तू आता बघ माझं काय करायचं ते. असं होत नाही, आधी नेणारच माणूस गळाटला तर तुझ्यात पण तेवढी क्षमता पाहिजे. नाही, गंमत काय माहिती का, तर मला माझे नातेवाईकातली माणसं नेहमी विचारत असतात अरे तू एकटा भूतासारखा का फिरतोस. तर त्यांना काय उत्तर आपण देऊ शकतो त्याच्याबद्दल? तू काय एकटा का? मग ती आता एकट्याने आता हे परत असं आहे की खुजली किती आहे, किडा किती आहे त्याच्यावरती आहे. आता तू म्हणशील आपण मी 100% ऑगस्टला येईन, ऑगस्टला आला नाहीस तर काय करायचं? त्यापेक्षा मी आपलं माझं जाऊन येतो आणि मला जे काय शोधायचं मी काहीतरी वाचलेलं असतं, मी काहीतरी विचार केलेला असतो तो माझा असतो. आणि तुम्ही भटका माझ्या दृष्टीने भटकंती किंवा प्रवास हा महत्त्वाचा आहे. तो प्रवास पुस्तक उघडल्यावर होतो, गुगल उघडल्यावर सुरू होतो की अरे हे पलीकडे काय आहे, हे जे पलीकडे काय आहे हा जीवनाचा सगळ्यात मोठा मूलमंत्र आहे असं मला वाटतं. की तुम्ही ते एक्सप्लोरेशन म्हणजे पलीकडे काय, डोंगरावर गेलं की पलीकडे काय, तिकडे काय असेल, तर हाच तो माझा भटकंतीचा उद्देश. हां, मी पण सगळ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही त्या डेस्टिनेशन ओरिएंटेड करू नका, प्रवासातला मजा घ्यायला पण शिका. मी तुला आत्ता सांगतो, कोयनेत मी गेलो होतो 26 जानेवारीला. एकटा का गेला? मी रोज अजून आता आज मार्च आला मी 2 महिने लोकांचा ऐकतोय. कारण कोयना हा ऐकूनच म्हणजे आपल्या इथलं छोटा अमेझॉन आहे असं समज. खूप जंगल आहे, अगदी छोटा असेल पण ते कोयना हे महाराष्ट्रातलं मोठं धरण आहे आणि त्याच्या काठाचा रस्ता शोधायला म्हणजे साधं कोयना आहे रे असं जायचं असं होऊ शकत नाही. त्याच्यासाठी अभ्यास केला, नकाशे काढले, डे वाईज प्लॅनिंग करावं लागलं. आणि ठीक आहे, मला काय सगळ्यांनी सायकलिंगच करा असं माझं म्हणणं नाही आहे, म्हणजे नसावंच, पायी फिरा, धाडसच करा, साहस करा. मी त्या विचारांचा रक्ताचा DNA चा आहे
तुला वाटलं तुझंच सगळा कष्टाचा प्रवास मी कारनी करतो ए सी लावून, तर कर. फक्त एक हल्लीचा प्रॉब्लेम असा आहे की लोक ते सगळं रिळ करून व्हिडिओ करून त्याची वाट लागते, हे थांबवता येणं अशक्य आहे. म्हणून आपण प्रेक्षणीय स्थळं प्रसिद्ध स्थळांऐवजी दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी जाऊन शांती मिळवू, चार लोकांशी बोलू. आता गावकरी सुद्धा म्हणतात कशाला आला शनिवार इतके लोंढे असतात, येत जाऊ नका आमच्या गावात, कचरा करतो आपण. तुम्ही विशेष करून सायकलने आपण जेव्हा फिरतो त्यावेळी तुला कमीत कमी साधन सामुग्रीमध्ये जास्तीत जास्त दिवस कसं राहता येईल हे बघायलाच लागतं. आणि कमीत कमी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अत्यावश्यक सगळं घ्यावंच लागतं, बरोबर, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. मग मी पंक्चरचं किटच घेतलं नाही असं जमणारच नाही ना. ते तर कपडा एक कमी घे, म्हणजे कपडे एक वेळ कमी चालतील पण साहित्य सगळं आपल्यासोबत, म्हणजे सुरी सुरीच आहे, ब्लेड ब्लेडच आहे, काही दुसरं काम नाही करू शकत, भानगड करायची नाही. नाही डोंगरात भटकताना सायकलवर सायकलिंग करताना या सगळ्या अशा एक गोष्टींचा पाऊच असतो आमच्याकडे, तर त्या पाऊचमध्ये तो पाऊच एकदा तुम्ही घेतलात तर तुम्हाला त्याच्यात चमचा विसरला, मीठ विसरलं, साखर विसरली, अरे हे हवं होतं, अशा गोष्टी आठवून आठवून गेले 30-32 वर्ष एक परिपूर्ण असा पाऊच केला. या पाऊचच्यापेक्षाही अनेक गोष्टी तुम्हाला जमा करता येतील. आता हे जे मी घेतलेलं साहित्य आहे याच्यात खरा खरा अख्खा ट्रेक, 2-4 दिवसाचा रॉक क्लाइम्बिंग, 10-12 दिवसाची सायकल एक्सपिडिशन, हे सगळं याच्यात व्यवस्थित वापरून पूर्ण करता येतं. आता याच्यात बाकीच्या गोष्टी त्यात प्लेट आणि मग असेल, कापडं असतील, इतर काही गोष्टी असतील, पण हे तुम्ही घेऊन कुठल्याही प्रवासात गाडीत, बसमध्ये, रिक्षात, सायकलवर कुठेही घेऊन फिरलात आणि काही अडीअडचण आली, हा सर्व्हायवल किट आहे असंही समजा. काही गडबड झाली, रस्त्यात चूल पेटवायची, आग लावायची जमेल, लोकांना बोलवायचं आहे, शिट्टी आहे, चाकू आहे, हे सगळं वापरून, आंघोळीचं सामान आहे, टॉयलेटरीज आहेत, सगळं आहे, हे सगळं वापरून आपल्याला 4-5 दिवस मजेत भटकता येतं. आणि हे सगळं एकत्र ठेवायचं, हे घरी गेल्यानंतर परत कपाटात मांडायचं नाही. हा पाऊच मध्यरात्रीसुद्धा काही हाक आली, अपघात झाला आहे, काय झालं आहे, इमर्जन्सी आली आहे, तर हा पाऊच उचलला की तुम्ही लोकांना वाचवायला पळायला जाऊ शकता. काय कसं आपण ते संसाधनं कमी 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 म्हणून अगदीच कमी, म्हणजे आवश्यक साहित्य आहे ते सोडून चालणार नाही तुम्ही एकटं असताना, विशेष करून की तुम्हाला आयत्या वेळी कोणी मदत करणार नाही असं गृहीत धरून आपली तयारी पाहिजे. हां, आणि तुला एक नवा मला आत्ता सुचलेला मुद्दा सांगायचा आहे. तो मुद्दा असा की जेव्हा मी आणि अजय देशपांडे नर्मदेत सायकलिंग करत होतो, मग आम्ही त्या एका आश्रमातच्या प्रमुखाशी गप्पा मारत होतो, तर तो म्हटला की भैया असं आहे, तुमचं लर्निंग, तुमचं वाढ अशी झाली आहे की हे सगळं पोझिशन ज्याला तू म्हणतोस की नाही राहू दे हे पाहिजेच, एक जुनीपच्या चादरीचं गोधडी, गोधडीचं पाय पुसणं हे होतच राहणार. तुम्ही आमच्यासारखा संन्याशाचा आनंद घेण्यासाठी बाहेर भटकता आणि परत संसारी होता, त्यामुळे तुम्ही याचा त्रास करून घेऊ नका. बरोबर, तुम्ही तुमचं कमीत कमी चाललंय ते आम्हाला छानच वाटते, तुम्हाला असं वाटते की अजून खाली यायला पाहिजे, हे तुमच्याच्याने होणार नाही, ते तुम्ही करायचं नसतं. जो संन्यास आम्ही पत्करलाय, जे तुम्ही लेसीज मोर पत्करले ते पत्करलंय, त्याच्यात आता काही आणखीन डोकं चालवू नका, ते त्याचा आनंद घेत राहा, ते आपोआप होईल. तेव्हा आम्हाला इतकं भारी वाटलं की ते चा एक लोटा आणि एक काठी आपल्या कधी जमणार, आणि इकडं तर आपण सांगतो 10 किलो, अरे 10 किलो उठले, 1 किलो पण नाही माझ्याकडे. पण हे संयोग घडवायची गरज नाही, तू जिथपर्यंत आणलंय स्वतःला त्याच्यात थांबू आपण, असं मला सांगायचं, तर आनंद होईल, मग नंतर चिडचिड व्हायला लागेल. बरोबर, तर आम्ही तर सगळे आता वयाने मोठे आहोत किंवा अनुभवी आहोत म्हणून ते बोलतोय, कारण आम्ही उशिरा सुरुवात केली. पण मला असं सांगायचं आहे की हा व्हिडिओ जर शाळेतली मुलं बघत असतील तर त्यांनी एकदम खूप मोठं भारतातलं कुठलं तरी 1,200 किलोमीटर लांबचं ठिकाण, 500 किलोमीटर लांबचं ठिकाण, येणारा खर्च मोठा असेल, तर त्याच्याऐवजी या मे महिन्याच्या सुट्टीत असं सुरू करू की मी जिथे राहतो तिथल्या 5 किलोमीटर परिघामध्ये कमीत कमी 50 गोष्टी आपण
शोधून काढू. मी शोधून असं म्हणतोय की ज्या लोक तुमच्यासाठी शोध आहे, बाकीच्यांना माहिती असतील, त्या 250-300-500 वर्ष पण असतील, लेणी 1000 वर्ष असतील, पण मी जाईन. घरातल्या जांना सांगून जा, जाताना 4 लोकांशी बोला आणि चुका, पण चुकून परत पण यायची अभ्यास म्हणून एक त्याच्यात तुम्ही सवय ठेवा की मी ज्या वाटेने गेलो त्या वाटेने धडपडत परत आलो. आपल्याला पूर्ण तयारी करून अख्खा भारत फिरायचा आहे, अख्खं जग फिरायचं आहे, आणि एकट्याने फिरण्यासोबत आपण समाजात राहणारी, समाजप्रिय असणारी माणसं आहोत, त्यामुळे आपण त्याचाही फायदा घ्यायचा आणि समाजात पण आपल्या गटाबरोबर पण फिरायचं. पण तुम्ही या सुट्टीमध्ये टेकडीवर बागेत एसटीतनं बसनी एकट्याने फिरून बघा, तुम्हाला खूप मजा येईल. तुम्हाला तुम्ही स्वतः मोठे वेगळा अनुभव घेतल्याचा मनातनं शांती मिळेल, आनंद मिळेल अशी मला खात्री आहे.